कृपया सगळ्यांनी लक्ष द्या, आपला राष्ट्रीय ध्वज आहे त्याचा मान आपण ठेवला पाहिजे. झेंडा दुडून कसा ठेवायचा ह्याबद्दल मी तुम्हाला आज काहीतरी सांगणार आहे आणि ते तुम्ही नीट लक्ष देऊन बघा आणि त्याप्रमाणे करा प्लीज. सर्वप्रथम जी भगवी बाजू आहे ती आपण दुडून घ्यायची आहे, त्यानंतर ग्रीन बाजू आणि त्यानंतर जे अशोक चक्र आहे अशोक चक्राला अजिबात घडी पडता कामा नये, कृपया याची सगळ्यांनी दक्षता घ्या. आणि ह्या प्रकारे झेंडा ठेवायचा आहे. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.